नमस्कार मित्रांनो, सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? सामान्य मुंबईकराला विचाराल तर तो सांगेल की सकाळी गर्दीच्या वेळात रेल्वे स्टेशनवर पोचणं, गाडी येणं, गाडीत बसायला जागा असणं आणि चक्क विंडो सीट बसायला मिळणं, याच्याहून सुखाची कल्पना अधिक मोठी असू शकत नाही हे सामान्य मुंबईकराचं मत आहे. आज हा विषय करण्याचं कारण म्हणजे दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत. परवा आपले केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुढारी या टी व्ही चॅनलच्या बहुधा राज्य सरकारकडनं पुरस्कृत कार्यक्रमासाठी तिथे रेल्वेमध्ये कोणत्या सुधारणा घडलेत ते सांगायला आले होते. मला खरं तर त्या कार्यक्रमाला जायचं होतं, पण अश्विनी वैष्णव रात्री 8 वाजता येणार होते असं कळलं आणि त्यामुळे जाणं काही शक्य झालं नाही. एक रेल्वेचा प्रवासी आणि नियमित प्रवासी, सेकंड क्लासचा प्रवासी म्हणून मी फक्त 11वीत असताना एकदा फर्स्ट क्लासचा पास काढलेला. त्याच्यानंतर सेकंड क्लास हा मला जास्त जवळचा वाटतो, कारण तिथे माणुसकी असते, तिथे एक तुम्हाला काय चालू आहे, काय शिस्त आहे ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळतं, कारण लोक आपली सामाजिक राजकीय मतं मांडत असतात, मारामाऱ्या होतात, भांडणं होतात, त्याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट कळू शकते की नेमकं आपण कुठे चाललो आहे ते. आणि एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे, जेव्हापासनं अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री झालेत सामान्य मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत. रेल्वे प्रवास खडतर होताच पण तो आता नकोसा वाटायला लागला. पियुष गोयल जेव्हा रेल्वेमंत्री होते तेव्हा उपनगरीय रेल्वेत बऱ्याच सुधारणा झाल्या, अजूनही सुधारणा होत आहेत आणि त्याची मी यादी वाचून दाखवतोय, कारण मलाही या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, दिसत होत्या पण माहीत नव्हत्या, आणि त्या अश्विनी वैष्णव यांनी सादर केल्या होत्या. पण जे वंदे भारत आणि अन्य रेल्वे गाड्यांच्या निमित्ताने अनेक प्रवासी गाड्या सुरू केलेल्या आहेत आणि त्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नेण्याचा जो अट्टाहास आहे, कदाचित त्याच्यामागे काहीतरी मजबुरी असेल, पण त्यामुळे आणि दुसरं म्हणजे AC लोकलमुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे, पूर्णपणे कोलमडलेलं आहे. गाड्या लेट असणं काही मुंबईकरांना नवीन नाही. पूर्वी 15-20 मिनिटं लेट असायच्या म्हणून म्हटलं, गेल्या 10 वर्षाच्या काळात, आणि त्याच्यात थोडासा UPAचाही थोडासा कालखंड आहे, मी नाकारणार नाही. सेवा सुधारायला लागल्या, खास करून जे झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण होतं काही स्टेशनांभोवती ते काढल्यानंतर गाड्या बऱ्यापैकी वक्तशीरपणे धावायला लागल्या. आणि पियुष गोयल यांच्या काळात खरोखर रेल्वे सेवा खरंच एक चांगल्या दिशेने जात होती, पण गेल्या 1-2 वर्षात कोविड नंतरच्या काळात रेल्वे सेवेचा ताण तरी वाढलाय, नाहीतर त्यांचं काम तरी कमी झालंय. आणि मग याच्यात अनेक गोष्टी, या AC गाड्या सुरू केल्यात आणि रेल्वे स्वतःचीच पाठ थोपटायला AC गाड्यांचं कौतुक करते, पण या AC गाड्या असून अडचण आणि नसून खोळंबा झालाय, कारण सकाळच्या गर्दीच्या वेळेत कोणीही तिकीट न काढता AC गाडीत चढतं आणि कुठल्याही तिकीट चेकरची हिंमत होणार नाही, कारण गाडीत चढायलाच जागा नसते. लोक गाडीची दारं बंद होतात, पुन्हा उघडतात, बंद होतात, कारण कोणतरी अडकलेला असतो. आणि त्यामुळे त्या AC गाडीचा अर्धा अर्धा तास लेट, रोजची ती 20 मिनिटं ते अर्धा तास लेट असतेच असते ती गाडी. आणि त्यामुळे ज्यांना AC गाडीचं तिकीट काढून प्रवास करायचा आहे, तुमच्या स्थानकापासून सुटणारी असेल तर ठीक आहे, पण ती गाडी कुठेतरी जाऊन येणार असेल तर ती गाडी 20 मिनिटं ते अर्धा तास लेट असल्याशिवाय राहत नाही. आणि मग लोकांना कळत नाही की नेमकं या गाडीचा उपयोग काय. पूल बांधलेले आहेत आणि लोकसंख्या आता एवढी वाढली की पूल बांधताना एवढे अरुंद पूल का बांधतात. एल्फिन्स्टन रोडला दुर्घटना झाल्यानंतर प्रत्येक स्टेशनात नवीन नवीन पूल बांधायची एक टूम निघाली, चांगली गोष्ट आहे, अर्थात चांगले मोठे रुंद पूल बांध. नाहीतर ठाण्यासारख्या स्टेशनात 10-10, 15-15 मिनिटं संध्याकाळच्या वेळात पूल क्रॉस करायला लागायची. हे मोठे पूल झाल्यावर परिस्थिती थोडी सुधारली, पण आता एस्केलेटरच्या नावाने एस्केलेटर बांधले, ते एवढे अरुंद एस्केलेटर आहेत, ते कधी कधी बंद असतात, आणि त्यामुळे पुलावर जाण्यासाठी
जी काही त्रेधा तिरपीट होते त्याच्यातनं कोणत्या तरी एका रेल्वे अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यात कल्पना येते की सगळ्या गाड्या एकाच जागी थांबल्या पाहिजेत आणि त्यामुळे मग सगळ्या गाड्या बाकीच्या स्टेशनातही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने पहिला डबा तिथे थांबायला लागतात. पण सगळे पूल जे बांधलेले असतात ते कल्याण दिशेला बांधलेले असतात आणि त्यामुळे 5-6 डबे एकही पूलच नाही, पुन्हा मागे या. म्हणजे हे जे हा जो फालतूपणा जो रेल्वेवर सुरू आहे आणि अश्विनी वैष्णव यांच्यासारखा कार्यक्षम रेल्वे मंत्री असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं, आणि खरंच सांगतो आता तर संध्याकाळच्या वेळात सकाळच्या वेळेत गाड्या 15-20 मिनिटं हमखास लेट होणं आणि अनेकदा असं होतं की या मेल एक्सप्रेस गाड्यांना ट्रॅक चेंज करायला लोकल गाड्या उभ्या करून ठेवल्या जातात. मुंबईकरांना 15 मिनिटं कामावर जायला उशीर झाला की अनेकांचा हाफ डे लागतो, अनेकांना त्याच्यामुळे वेळेचं नियोजन अवघड होऊन बसतं, त्याचं आर्थिक नुकसान किती होतं. म्हणजे समजा 50-70 लाख मुंबईकरांना 15 मिनिटं उशीर झाला तर देशाचं आर्थिक नुकसान किती होतं या भानगडीत मी पडणार नाही. पण या सगळ्या गोष्टी आज होत आहेत आणि याबाबत राज्य सरकारला काडीचीही पडलेली नाही, कारण त्यांना कधी रेल्वेने प्रवास करायची वेळच येत नाही. पण तरी देखील दुसरी चांगली काय गोष्ट होती ते सांगतो आणि तेही महत्वाचं आहे सांगणं, म्हणून म्हटलं अश्विनी वैष्णव यांनी त्या आपल्या सादरीकरणात या गोष्टींचा एक आढावा घेतलेला आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच या सगळ्या गाड्यांचा उशीर होतोय तो त्याच्यामुळेच होत असेल. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कुर्ला यांच्यामध्ये 5वा आणि 6वा ट्रॅक बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे. कुर्ला स्टेशनच्या बाहेर आता दिसतं, मला पहिलं वाटलं ते मेट्रो आहे, पण त्याचा रेल्वेचे ट्रॅक, एलिव्हेटेड रेल्वेचे ट्रॅक ते आता दिसू लागलेले आहेत. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की मुंबई सेंट्रल आणि बोरिवलीच्या मध्ये 5 ट्रॅक आहेत, त्याचे 6 ट्रॅक करण्याचं काम चालू आहे. तिसरा मुद्दा आहे हार्बर लाईनचं विस्तारीकरण करून, म्हणजे गोरेगाव बोरिवलीपर्यंत हार्बरची सेवा सुरू करण्यामुळे त्याच्यावरचा ताण कमी होईल. चौथा मुद्दा आहे बोरिवली विरार मध्ये 5वा आणि 6वा ट्रॅक, म्हणजे हा आधीच्याच मुद्द्यासारखा मला वाटतोय, पण त्याच्यामुळे बोरिवली पालघर कॉरिडॉर सुरू करता येणं, कारण आता या सगळ्या भागात वाढवण आणि हे बंदर आणि त्याच्यामुळे त्या भागाचा विकासही वेगात होणार आहे. 5वा मुद्दा आहे सांगितलेलं आहे की विरार डहाणू मार्ग त्याचे 2 ट्रॅक आहेत, त्याचे 4 ट्रॅक करण्याची काम प्रगतीपथावर आहे. 6वा मुद्दा आहे पनवेल कर्जत, म्हणजे याच्यावरनं आता बहुतेक प्रगती एक्सप्रेस वगैरे जायची, पण पनवेल कर्जत हा रेल्वे लाईन तिथे सबर्बन सेवा, म्हणजे तिथे सगळे उपनगरीय सेवा ही तिकडे सुरू होणार आहेत आणि त्याच्यामुळे नवी मुंबई जी विस्तारित नवी मुंबई आहे त्यातले अनेक भाग हा लोकल सेवेच्या टप्प्यात येणार आहे. 7वा आहे की ऐरोली कळवा एलिव्हेटेड रेल्वे, त्याच्यामुळे आत्ता जे कल्याण डोंबिवलीच्या लोकांना नवी मुंबईला जावं लागायचं तर ठाण्याला या आणि ठाण्याला गाड्या चेंज करा, त्याच्यामुळे ठाण्यात जी गर्दी व्हायची ती टाळायला आता थेट कळव्याहून ऐरोलीला जाणारी एलिव्हेटेड कॉरिडॉर सुरू केलेली, त्याचा प्रयत्न तो होईल लवकरच. 8वा मुद्दा आहे की कल्याण आणि आसनगाव या भागामध्ये 2च ट्रॅक आहेत, तिथे सगळ्या गाड्या लेट होतात सकाळच्या वेळेला, कारण मेल एक्सप्रेस गाड्या सोडायच्या असतात आणि त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेला काही किंमत नाही, ती UP बिहार बंगालमधनं आलेली गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला वेळेवर पोचली पाहिजे हे प्राधान्य असतं आणि त्यामुळे लोकल गाड्या थांबवून ठेवल्या जातात मेल एक्सप्रेस बाहेर काढण्यासाठी आणि त्याच्यामुळे तो जरा तिथे 4 ट्रॅकिंग झालं तर तो मेल एक्सप्रेस गाड्यांना वेगळा एक हे होऊ शकेल. 9वा मुद्दा त्याच्यात त्यांनी सांगितला की कल्याण आणि बदलापूरमध्ये 3 आणि म्हणजे त्याच्या त्या ट्रॅकचं चौपदरीकरण केलं त्याच्यामुळे, कारण हल्ली पूर्वी कल्याणच्या पुढे जाताना गाड्या रिकाम्या असायच्या, आज सकाळच्या वेळेला जेवढी गर्दी मुंबईला जायला नसते त्याच्यापेक्षा 1.5 जास्त गर्दी तुम्हाला ठाण्याहून बदलापूर कर्जतला जायचं असेल तर असते, कारण गाड्यांची संख्या कमी, 2च ट्रॅक आणि आता तिथे 1760 गृहनिर्माण प्रकल्प कॉलेजेस उघडलेली आहेत लोकप्रतिनिधींना, म्हणून ते सगळा जो बदलापूरला वगैरे ज्या रेल्वे अडवली त्याचा परिणाम म्हणून एवढा झाला, कारण हा सगळा भाग एवढा वाढलेला आहे पण रेल्वे सेवा अजून म्हणाव्या तशा नाही आहेत. आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी, 10वा मुद्दा आहे कल्याण कसारा तिसरी लाईन ती सुरू करायची योजना आहे. 11वा मुद्दा आहे की मुंबई सेंट्रल दादर आणि बांद्रा या पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरनं कोकण रेल्वेला, कारण आधी नाहीतर कोकणात जायचं आणि पश्चिम उपनगरातल्या लोकांचे जे हाल व्हायचे, कारण दहिसरहून बोरिवलीहून मालाडहून ठाण्याला यायचं किंवा दादरला यायचं गाडी पकडायला
म्हणजे गर्दीतनं गाडी पकडायला कसं यायचं आणि त्या कोकण रेल्वेच्या गाड्या लेट असायच्या, आता थेट पश्चिम रेल्वेवरनं कोकण रेल्वेच्या गाड्या सुरू होण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत. हा 11वा मुद्दा. आणि 12वा मुद्दा आहे की निळजे आणि कोपर या रेल्वे ट्रॅकमुळे जी पनवेल वसई म्हणून म्हणलं ना कोकण रेल्वे उत्तरकंड पश्चिम रेल्वेच्या ज्या गाड्या कोकण रेल्वेत जायच्या तो जो ट्रॅक होता तिथे 20 मिनिटांनी अंतर या दोन स्टेशनमधलं कमी होणार आहे. चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं होत असताना मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळं होताना त्याचं शहर नियोजन आपण केलंय का? म्हणजे पहिले वाटत होतं की हे नवीन सेवा सुरू झाल्यावर गर्दी कमी होईल. आता सांगितलं जात आहे की आता मेट्रो सेवा, मेट्रो 3 आता सुरू होईल, मग 4, 5, 6, 7 असे आणि करत करत आता ते 350 किलोमीटर पर्यंत मेट्रो जाईल, ती झाल्यावर गर्दी कमी होईल. पण गर्दी कमी होतच नाही, उलट गर्दी सातत्याने वाढते. याचं कारण म्हणजे जेवढ्या पायाभूत सुविधांचा विकास आपण करतोय तेवढे बाहेरच्या भागातनं लोकांना इथे येऊन घर घ्यायला, जमिनी घ्यायला, झोपड्या बांधायला उत्तेजन आपण देतोय. अर्थात मी काय त्याला विरोध करणार नाही, ही नैसर्गिक गोष्ट आहे. ज्या भागात चांगल्या पायाभूत सुविधा आहेत, जिथे 24 तास वीज आहे, जिथे पिण्याचं पाणी आहे, जिथे प्रवास वाहतूक आहे, तिकडे लोक येणं स्वाभाविक आहे. त्याच्यातनं रोजगार वाढणं, उद्योगधंदे वाढणं स्वाभाविक आहे. पण मला हे कळत नाही की या सगळ्यामुळे मुंबई आणि ठाणे आणि रायगडचा जो भाग आहे त्या भागात आपण नेमकी किती लोकसंख्या वसवणार आहोत. मला आश्चर्य वाटणार नाही की उद्या महाराष्ट्राच्या अर्धी लोकसंख्या या 3 जिल्ह्यांमध्ये झाली. म्हणजे बाकीचा महाराष्ट्र एक तर रिकामा पडला किंवा मग तो आहे तसाच राहिला आणि बाहेरच्या शहरातनं, देशभरातल्या शहरातनं इथे येऊन लोक राहिले. ठाण्यातच आता वाचलेलं आहे काहीतरी 2 लाख मतदारांची यात भर पडली, 2 लाख ठाणे जिल्ह्यात म्हणजे मतदारसंघामध्ये विधानसभेला. अशा प्रकारे जर लोकसंख्या इथे वाढायला लागली तर शहरीकरणाचं आपण नेमकं कोणतं मॉडेल जगासमोर ठेवणार आहोत? कारण आता आपलं शहरीकरण वाढवण्यापासून ते दिघीपर्यंत आणि नाशिक आणि पुण्यापर्यंत हा जो अर्बन किंवा मेगा पोलीस ज्याला म्हणता येईल आणि त्याला सुरत, अहमदाबाद, बडोदा हा जो सगळा बुलेट ट्रेनमुळे जोडला जाणारा मुंबई, अहमदाबाद, पुणे, नाशिक, दिघी हा जो एक मेगा पोलीस आपण तयार करतोय, त्यात जर किमान नागरी सुविधा नसणार असतील तर हा भाग कशा प्रकारे सस्टेन होऊ शकेल याबाबत मनात शंका आहे. आणि रेल्वेचा विकास होतोय ही चांगली गोष्ट आहे, वर्षानुवर्ष दशकानुदशक काहीच झालं नाही. आता ज्या प्रकारचा विचार मेट्रोच्या बाबतीत केला जातोय तशाच प्रकारचा विचार उपनगरीय रेल्वेच्या बाबतीतही होतोय. मला वाटलं नाही तर उपनगरीय रेल्वेला विसरलो. पण उपनगरीय रेल्वे आधी जेव्हा फक्त सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन होती तेव्हा साधी सरळ सिंपल होती, एक सरळ रेषेत गाड्या जायच्या. आता नवी मुंबईला गेल्यावर जो गोंधळ होतो कारण इतके नवीन ट्रॅक सुरू झाले, उरण आणि खारकोपरसाठी एक सुरू झाला आहे, आणखीन म्हणजे अशा त्याच्यातल्या 3-4 लाईन सुरू झाल्या आहेत, तर कुठल्या स्टेशनवरनं कुठली गाडी कुठे जाते हेच पटकन कळत नाही नवी मुंबईला गेल्यावर. आणि आता आणखीन जर हा सगळा भाग म्हणजे कल्याणला नवी मुंबई जोडणं, वसईला नवी मुंबई जोडणं, कर्जतला नवी मुंबई जोडणं हे जर सगळं झालं तर त्या भागाच्या नागरीकरणाचं, त्या भागाच्या मतदानाचं, त्या भागाच्या राजकारणाचं काय होणार? हा प्रश्न मला पडलेला आहे. अश्विनी वैष्णव किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे किंवा आणखीन कोणीतरी या प्रश्नाचंही उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. हा विषय आपल्याला आवडला असेल, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तूर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH14.